पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवक नेते जयदीप कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे घेण्यात आली. मीटिंगला सुरुवात करण्याअगोदर पॅंथर चळवळीतील ज्येष्ठ नेते डी एन गायकवाड यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने श्रद्धांजली वाहून काही काळ मीटिंग स्थगित करण्यात आली. त्यानंतर राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणी निवडून 2 वर्ष होत आल्याने व नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकर्त्यांना बरखास्त करण्याचे ठराव मांडला. त्या ठरावास जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर मोहिते यांनी अनुमोदन देऊन ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक तालुका निहाय मीटिंग घेऊन गाव तिथे शाखा बांधणीचाही ठराव करण्यात आला. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात बोलताना राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे म्हणाले की पंढरपूर विधानसभेचे निवडणुकीचे कोणत्याही निर्णय अजून पक्षाने घेतलेला नाही. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सदरची मीटिंग सोशल डिस्टन्सचे पालन करून घेण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या. यावेळी सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे, बुवा बचुटे, दिनेश चळवादी, विशाल कांबळे, महेश कांबळे, बबलू कांबळे, लखन भंडारे, मल्लू कुंभार, बलदेव चव्हाण, महबूब शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच डी एन गायकवाड यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमास शरणू हजारे, अनिल सोनकांबळे, विश्वजित सरोदे, लखन कोरे, सचिन चव्हाण, सचिन कांबळे, हेमंत कांबळे, विश्वजित बनसोडे, वहीद मुस्तफा, रफीक बागवान, अफजल शेख, तात्या बनसोडे, सचिन चव्हाण, धनंजय निकंबे, अंकुश मडकांबे, सुनील गहिरावाल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.